इंडिया स्टैंडर्ड्स मानदंडानुसार कापसासाठी गुणवत्ता मानके निर्धारित करणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे। मात्र या कायद्याला चंद्रपूर जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने विरोध केला आहे, अशी माहिती जिनिंग प्रेसिंग असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष रामकिशोर सारडा यांनी दिली। चंद्रपूर शहरात नुकतीच बैठक पार पडली। कापूर जिनिंग असोसिएशनने कापसाच्या गाठी बनवणे, प्रक्रिया करणे आणि व्यापार करण्यासाठी भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणित करण्याच्या भारत सरकारच्या कायद्याच्या निर्णयाच्या विरोधात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग नागपूर आणि यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक आहे, मात्र या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या गुणवत्तेचा कापूस उत्पादन केला जातो। सर्व ठिकाणची माती सारखी नसल्याने सारख्या दर्जाचा कापूस उत्पादन करणे शक्य नाही। शेतकऱ्यांकडून येणारा कापूस हा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरेदी केला जातो आणि तो पुढे जिनिंग प्रेसिंगला पाठवण्यात येतो, त्यामुळे सारखी गुणवत्ता ठेवणे शक्य नसल्याने सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा सर्व कारखान्याशी संबंधित लाखो लोक बेरोजगार होतील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल। शेतकरी, मजूर, व्यापारी या सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसणार आहे, असेही जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष रामकिशोर सारडा यांनी सांगितलं। या मीटिंगमध्ये मुख्यतः भारतीय मानक ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल स्टँडर्ड्स या असा एक हा कानून जिनिंग इंडस्ट्रीवर लागू करण्यात आला आहे। या कानून हा कानून असा आहे की आम्ही स्टँडर्ड कापूस बनवून लोकांना देणार, त्याच्यात काही चूक झाली तर त्याची जबाबदारी आमच्याकडे आहे। जशी काही सोन्या चांदीवर आहे BIS चे स्टँडर्ड, तसे स्टँडर्ड आमच्यावर लावण्यात आलेले आहे। पण कापूस एक अशी वस्तू आहे ते सारखी काही येत नाही, अलग अलग जागेवर अलग अलग बिजाईवर अलग अलग तोड्यावर ते अवलंबून राहते, म्हणून आम्ही ते काही त्याचे पालन करू शकणार नाही। आणि त्याच्यावर काही चूक झाली तर आमच्यावर खूप सारा भुर्दंड सजा वगैरे ते प्रावधान केलेले आहे। म्हणून आम्ही सर्व लोक आज या ठिकाणी हे निर्णय घेतला की याचा आम्ही सर्वजण मिळून पुरजोर विरोध करणार आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत ह्या कानून ह्याला एक्सेप्ट करणार नाही। आणि याच्या नंतर जे CCI खरेदी करणार आहे MSP मध्ये, तर CCI चे टेंडर कोणत्याही जिनिंग इंडस्ट्रीवाले टेंडर भरणार नाही। आणि वेळ पडली तर आम्ही प्रायव्हेट खरेदी पण बंद करून याचा विरोध करू, पण कोणत्याही हालतीत हे जे कानून लावण्यात आलेला आहे हा जो नियम हे आम्ही एक्सेप्ट करणार नाही।